मित्रांनो, अलका रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. चला तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर सर्वात प्रथम एक गटी शेपूची भाजी घेतली, गरम पाण्यात आणि मिठात टाकून चांगले धुवून कापून काढली. एक वाटी मुगाची डाळ घेतली, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या, थोडं हिंग घेतला, 2 कांदे घेतले, थोडे जिरे घेतले आणि 1 चमचा मीठ घेतलं आणि 3 चमचे तेल घेतलं. तर चला तर आपण पहिल्या प्रथम कढईमध्ये तेल टाकूया. त्यामध्ये जिरे टाकूया. गॅस जरा वाढून देऊ. जिरे जरा फुलू द्यायचे चांगले. जाड करे ना जर्मन तिथून लवकर तेल टाकत नाही. आणि जर्मनच्या कढईतच भाजी करायची, कारण लवकर भाजी. शेपूची भाजी खूप आयुर्वेदिक आहे, पोटासाठी ज्याचं पोट दुखत असेल त्याच्यासाठी चांगली आहे शेपूची भाजी. आपण लसूण टाकूया त्याच्यामध्ये. त्याच्यात मिरची टाकूया कापलेले. त्याच्यामध्ये थोडे हिंग टाकूया. त्यामध्ये थोडी हळद पावडर टाकूया. भाजीने चांगला कलर फुलून दिसतो त्याचा. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकावा. फ्राय झालेले आहे, लसणाचा पण चांगलं सुगंध झालं. आता आपण याच्यामध्ये डाळ टाकूया. डाळ फ्राय करून घेऊया, मग आपण त्याच्यामध्ये भाजी टाकूया. त्यामध्ये मी टाकून याच्यामध्ये भाजी टाकून घ्या. भाजी चांगली स्वच्छ धुवून काढून पाणी काढून घेतले आहे. भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. इतकी सुंदर आणि सुवासिक वास सुटलेला आहे आणि एकदम चवटवीत हिरवीगार दिसते. सगळ्यांनी भाजी खायला पाहिजे. आपण तुम्ही एकत्रित करायला पाहिजे भाजी, कारण पालेभाज्या खूप जवळ सगळं असतं. तर आता जी भाजी प्लेटमध्ये काढून घेत आहे.
रेसिपी पूर्ण झालेली आहे. आपल्याला आवडली असेल तर घरी नक्कीच करून बघा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. तुमच्या व्हिडिओ नक्कीच पुन्हा भेटूया.